This news is co-sponsored by Big Cell Festival. Our address, Uma Shankar Apartments, behind Dharampet Medical, near Manoj Futana Bhandar, Gokulpet Bazar, Nagpur. आणि आता बघूयात पुढची बातमी. बातमी आहे नाशिक जिल्ह्यातनं. येवल्यातील पतंग उत्सवाला आजपासून सुरुवात झाली असून या पतंग उत्सवामध्ये पहिल्याच दिवशी कालबोट लागलं असून येवल्यामधील कुमार मेघे हा युवक येवल्याकडून अंगण गावाकडे दुचाकीवर जात असताना त्याच्याकडे आलेल्या पतंगाचा नायलॉन मांजा त्याच्या युवकाच्या गळ्याला अडकल्यानं युवकाचा गळा कापला गेला असता गळ्यातून रक्तस्राव होत असल्यानं स्थानिकांनी या युवकाला एका खासगी रुग्णालयामध्ये नेले. त्यानंतर त्वरित या युवकावर उपचार केले असून या युवकाच्या गळ्याला 20% पडले असून या युवकाची परिस्थिती आता स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. तरी देखील येवल्यामध्ये सर्रासपणे नायलॉन मांजाचा वापर होत असल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे. सदर इसम सकाळी 11:30 नायलॉनच्या दोऱ्याने गळा कापल्या गेल्यामुळे आपल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला होता. त्यांची गळ्याच्या भोवतीची जखम बरीच खोल होती. त्याला आपण मधून माहेरून टाके घेतले आहेत. सुमारे ते 20% पडले आहेत. साधारणपणे जखम खोल असल्यामुळे बऱ्यापैकी ब्लिडिंग होत होतं. त्याला आपण ते ब्लिडिंग स्टॉप करून हेमोस्टॅसिस अचीव करून टाके घेऊन पेशंट आता स्टेबल आहे. पण सर्वसाधारणपणे अशा दरवर्षी संक्रांतीच्या पिरियडमध्ये अशा घटना अजूनही होत आहेत. हे बऱ्याच पेशंटच्या पूर्वीही जीवाशी आलेलं आहे. यांचाही थोडक्यात जीव बचावला असं म्हणता येईल. कारण जर तो धाग्याने जखम जर अजून खोल गेली असती तर श्वासनलिकेच्या म्हणजे ट्रकेल रिंग्स किंवा मोठ्या हृदयापासून मेंदूकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्या जर ओपन झाल्या असत्या तर त्यांच्या जीविताला मोठा धोका होऊ शकला असता. या माध्यमातून मी आपणा सर्वांना विनंती करतो आहे की पतंगसाठी जो नायलॉनचा मांजा वापरला जातो तो 100% वापरणे बंद करा. आज येवल्या तालुक्यात संक्रांतीचा एवढा उत्साह असताना आज आमचा मित्र जो आहे त्याला नायलॉनद्वारे जी दुर्घटना झाली आणि वेळोवेळी प्रशासनाने सांगितलं आहे नायलॉनद्वारा कुठे विक्रीला त्याला बंदी आहे. पण आता चोरीच्या मार्गाने द्वारा आला आणि आज आमचा मित्र मोटरसायकल चालू असताना कटून गेला. त्याचा गळ्याला थोडा इजा झाल्या. ठीक आहे, तो थोडक्यात बचावला. पण ह्या येवल्या तालुक्यात येवल्या शहरामध्ये ह्या संक्रांतीचा उत्सव असा असताना प्रशासनाने थोडी काळजी जर अजून घेतली असती कुठल्याही प्रकारचा नायलॉनद्वारा जर सापडला त्याला तात्काळ अटक जरी झाली तरी असं जरी फरमान दिलं असतं तर या ही घटना घडली नसती.